स्वतःच्या कामावर विश्वास असणारी माणसं आपल्या अपयशाचं खापर दुसऱ्यावर कधीही फोडत नाहीत. दररोज सुंदर विचारांची शिदोरी ऐकण्यासाठी चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. विचार माणसाला ध्येयवादी बनवितात, पण कृती माणसाला त्या ध्येयापर्यंत पोहोचवतात. म्हणून काम करत राहा, क्रियेविन वाचाळता व्यर्थ आहे. भडकणारा दुसऱ्याकडून वापरला जातो, तर शांत राहणारा डोकेबाज राज्य करतो. जर कोणीतरी तुम्हाला एखादी चांगली संधी देत असेल आणि आपण ते करू शकू असा तुम्हाला विश्वास वाटत नसेल, तर हो म्हणा. ते कसं करायचं हे नंतर शिका, पण आधी त्या कामाला हो म्हणा, नकार देऊ नका. कारण संधी पुन्हा पुन्हा तुमचा दरवाजा ठोठावत नाहीत. तुम्ही काल अयशस्वी झाला असाल तर आज पुन्हा उठून उभे राहा. कालचं अपयश हा भूतकाळ होता, आज तुम्ही पुन्हा प्रयत्न कराल तर निश्चितच यशस्वी व्हाल. माझा माझ्यावर विश्वास आहे का? स्वतःवर विश्वास ठेवता येणं हा यशस्वी होण्याच्या मार्गातील पहिला टप्पा आहे. काहीतरी नवीन शोधताना तुमच्या हातून चुका होऊ शकतात, त्यांचा लगेच स्वीकार करा आणि त्यात सुधारणा करण्याचा प्रयत्न करा. नेहमी चांगल्या वेळेची वाट बघत बसू नका. कधी कधी उडी मारायची हिम्मतही दाखवा. उपाशी पोट, रिकाम पाकीट आणि तुटलेलं हृदय तुम्हाला आयुष्यातील सर्वात महागडे धडे शिकवतात. स्वतःमध्ये केलेली गुंतवणूक ही सर्वोत्तम गुंतवणूक असते. जेवढे जास्त शिकाल तेवढं जास्त कमवाल. आपल्या दोषांवरचे उपाय आपल्याकडेच असतात, फक्त ते शोधण्याची तसदी घ्यावी लागते. आपल्या भूतकाळाची आठवण येणे हे एक वेळ ठीक असते, पण त्यात फार काळ रमू नये. कारण कोणत्याही परिस्थितीत भूतकाळ परत येत नाही आणि तो भविष्यकाळाशी तो सुसंगतही ठरत नसतो. माणसाच्या थकव्याचे कारण हे अनेकदा त्याच्या वयापेक्षा किंवा कष्टापेक्षाही त्याच्या वाढत्या अपेक्षा आणि त्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी सुरू असलेल्या धडपडीतून तयार झालेलं असतं. वेळ आणि आयुष्य हे दोन्हीही जगातील उत्तम शिक्षक आहेत असं मानलं जातं. म्हणजे आयुष्य हे वेळेचा सदुपयोग शिकवत असतं, तर वेळ ही आपल्याला आयुष्याची खरी किंमत समजावून सांगत असतं. आनंदात असताना हे माझ्याच बाबतीत का असा प्रश्न आपण विचारतो का? मग दुःखात असतानाही हा प्रश्न विचारण्याचा आपल्याला काहीही हक्क नाही, कोणताही अधिकार नाही. श्रद्धा असेल तर ज्ञान मिळेल, नम्रता असेल तर मान मिळेल, योग्यता असेल तर स्थान मिळेल, आणि हे सर्व असेल तर सन्मान मिळेल. जर तुम्हाला महान बनायचं असेल तर जगाच्या विचारसरणीप्रमाणे जगणे सोडून द्या, तरच तुम्ही महान बनू शकाल. जगात जर यशाचा मार्ग असेल तर तो मी शोधीन, आणि नसेल तर मग स्वतः मी तो निर्माण करीन. घर छोटं असो किंवा मोठं असो, जर घरात गोडवाच नसेल तर घरात साध्या मुंग्या पण येत नाहीत. जगण्याच्या चक्रव्यूहात वादळं यायलाच हवीत, त्याशिवाय आपली क्षमता आपल्याला समजणारच नाही. गेलेले दिवस परत येत नाहीत आणि येणारे दिवस कसे असतील ते आपल्याला सांगता येत नाही. म्हणूनच आज मिळालेलं आयुष्य हसत जगावं, कुढत जगू नये. कधी तुम्हाला हार मानाविषयी वाटलीच ना, तर स्वतःलाच विचारा की मला इथंपर्यंत येऊन थांबायचंच होतं, तर मी सुरुवात कशाला बरं केली? मागे फिरून जायला सुद्धा तितकाच वेळ लागणार आहे. तेवढ्यात तुम्ही काहीतरी मिळवू शकाल, आणि म्हणूनच आयुष्यात कधीही हार मानू नका. संघर्षाला संयमाची साथ लाभली की यशप्राप्ती निश्चितच मिळते. समोरच्याने आपल्यावर ठेवलेला विश्वास हीच आपली खरी कमाई आहे, आणि तो विश्वास कायम निभावणं हीच आपली जबाबदारी आहे. आपलं आयुष्य कसं आहे याबद्दल तक्रार करण्यापेक्षा
ते आहे याबद्दल कृतज्ञ राहायला हवं। आवडीचं काम मन लावून करा, तुमची बुद्धी तुम्हाला पैसा मिळवून देणारा रस्ता आपोआप दाखवत जाईल। आयुष्यातील प्रत्येक अनुभव, मग तो चांगला असो किंवा वाईट असो, तुम्हाला घडवत असतो। पायाला स्पर्श करून जाणाऱ्या त्याच लाटा असतात ज्या मोठ्या मोठ्या बोटी बुडवण्याचं सामर्थ्य ठेवतात। स्वतःच्या नजरेतून कधीच उतरणार नाही अशी वर्तणूक आयुष्यभर ठेवा। ज्याची आवड आहे अशाच क्षेत्रात व्यवसायाची किंवा कोणत्याही कामाची सुरुवात करा, काहीतरी वेगळं करून दाखवा आणि या लोकांची जगाची पर्वा अजिबात करू नका।